नमस्कार मित्रांनो, मला थोडेसे वाईट वाटते मित्रांनो की तुम्ही माझ्या वाढदिवसाची तारीख ध्यानात ठेवून मला ज्या आनंदपूर्वक शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आणि भरभरून धन्यवादही करावा असा वाटतो। जरा थांबा, माझे म्हणणे पूर्ण ऐका। मी खरंच बेसावध राहिलो। एका महिन्यापूर्वीच फेसबुक अकाउंटवरची जन्मतारीख, ते काय म्हणतात ना हॅक लॉक जे काय असेल ते करणार होतो, पण वेळ कुठे मिळाला हो आणि लक्षातही आले नाही, कारण मी यापूर्वी कधीही माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी माझ्या मनाला आगळ घातली नाही आणि कधी घालणारही नाही, की बहुना माझ्या जन्मदिवसाची आठवणही करून दिली नाही। कारण आपण काही एखाद्या प्रसिद्ध मोठ्या नेत्याचा किंवा उद्योगपतीचा मुलगा नव्हे, किंवा एखाद्या मोठ्या पाटील कुटुंबातला एकुलता एक लाडका वारसदारही नव्हे, मी तुमच्यातला हो एक सर्वसामान्य व्यक्ती। आपलं माहितच आहे सगळ्यांना, हेच रोजचं जीना, कळपातल्या जनावरांसारखं धावपळीचं, इकडून तिकडे तिकडून इकडे, ती एक म्हण आहे ना कोणती तरी, सध्या चांगलीच प्रसिद्ध आहे। नसीब मला जिंकू देत नाही आणि मी हार मानत नाही, तशाच प्रकारे आपल्या दैनंदिन कथा आणि व्यथा सारख्याच फेसबुकवर पोस्ट केलेल्या मेसेजेस व लाईक बघून एखाद्याला प्रश्न निश्चित पडेल की या व्यक्तीने आपला वाढदिवस एखाद्या हॉटेलमध्ये मित्रांच्या सहवासात जोरात जल्लोषात साजरा केला असेल, तर हे सारे साफ खोटे। मला नुसत्या फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवरतीच नव्हे तर समोरासमोरही माझ्या मित्रांनी मला शुभेच्छा दिल्या। मग मी दिवसभर विचारात पडलो आणि काहीतरी आगळं वेगळं करावं असं मला वाटू लागलं। मी संध्याकाळी कामावरून निघताना माझ्या वडिलांना फोन केला की बाबा मी घरी येतोय। मग बाबा म्हणाले, ये बाळा। मी एक परत एकदा विचारले, काही आणायचं आहे का बाबा? बाबा म्हणाले, तुझ्या आईला विचारून सांगतो। आईने बाबांना विचारले, आईने सांगितले नको म्हणा, लवकर घरी ये, स्वयंपाक झालाय। त्यावर बाबा म्हणाले, काही नको आणू बाळा, लवकर ये घरी। तरी सुद्धा मला माझे मन राहावे ना, मी पुन्हा एकदा अडखळत अडखळत विचारले, त्यावर बाबांचे उत्तर नाहीच होते। मग मी म्हणालो, काहीच नको आणू का? तुमची आवडती सोयाबीन चिली, यशवंत टी हाऊसचा प्रसिद्ध पेढा, मलई बर्फी वगैरे वगैरे। तरी सुद्धा बाबांचा नकारच होता। त्यावर मी थोडा अस्वस्थ झालो आणि उदास पण झालो, कारण मला आठवण करून दिली होती की आज माझा वाढदिवस आहे अशी माझ्या मित्रांनी, आणि काहीतरी आनंद प्रकट करण्यासाठी त्यांनी मला ही संधी दिली होती। मी शेवटी विचार केला, आई बाबांचा काही मूड दिसत नाही, घरात खिचडी शिजली होती आणि त्यांचं जेवणही आटोपलं होतं। मग माझ्या मनात एक लाडू फुटला, एक कल्पना सुचली, आई बाबांना असे काही द्यायला हवे जे ते नाकारू शकत नाही आणि त्याचा वापरही लगेच करतील। मी माझ्या मित्राबरोबर आईस्क्रीमच्या दुकानात गेलो, दोन आईस्क्रीमचे छानसे कोन घेतले जे काही वेळातच वितळू शकतात व आई बाबा खाल्ल्याविना राहणार नाहीत, कारण आई बाबांचं जेवण आटोपलेलं असणार मी गेल्यावर म्हणून, आणि माझा वाढदिवस जीवनातून पहिलाच पण योग्य रीतीने व खऱ्या अर्थाने साजरा कसा करायचा। मी घरी आल्यावर मी आईला हे नाही सांगितले की मला काहीतरी नवीन स्वयंपाक करून दे, तिने प्रेमाने बनवलेली खिचडी कशीही असो ती खाऊनच मी माझा आनंद साजरा केला, कारण त्यांना माहीत कुठे आहे हो आज माझा जन्मदिवस आहे, आणि माहीत करूनही त्यांना सांगण्याची आपली हिंमत कुठे आहे, कारण ती हिंमतही करू शकत नाही आपण। ज्यांनी आपल्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, आपण यशस्वी व्हावं यासाठी रात्रीचे दिवस आणि दिवसाची रात्र केली, त्यांना आपल्याविषयी एकच अपेक्षा असते की आपल्या मुलाने कामावरून किंवा ड्युटीवरून लवकर घरी यावं आणि आपल्या डोळ्यासमोर असावं। हाच खरा वाढदिवस त्यांच्यासाठी लागू होतो। आपण आज बघतोय काही ठिकाणी घराघरात
आई वडील विचार करत बसतात की आज स्वयंपाक कसा करायचा, तेलाचा डब्बा रिकामा आहे, गॅस संपलाय, आणि आपण जल्लोषात आपण ह्या जगात ठासून ठेसून आहोत याचे परिमाण म्हणून आपला वाढदिवस फटाक्यांच्या आवाजात मित्रांच्या सहवासात गाजत वाजत साजरा करतो. एकीकडे काही लोकांना खायला मिळत नाही आणि 300 रुपयांचा आपण केक तोंडाला चोपरतो, कुणी आळीपाळीने एकमेकांचा वाढदिवस पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा करतात. पैसे नसले तरी उसने घेऊन का होईना, पण झिरोयचीच. माझ्या म्हणण्याचा अर्थ गलत काढू नका मित्रांनो. मी सगळ्यांनाच दोष देत नाही, मी मान्य करतो सध्या जोरात सुरू असलेली फॅशन आहे, मग कशीही साजरा करायची. कधी शाळा सोडल्याच्या दाखल्यावरची जन्मतारीख माहीत नाही अशा आई वडिलांना विचारा की बाबा तुमचा वाढदिवस कधी आहे, त्यावर ते एकच म्हणतील काय करायचे बाबा तुला जाणून, गेलेला दिवस परत येत नाही आणि येणारा दिवस कुणाची वाट बघत नाही, म्हणून ईश्वराकडे एकच प्रार्थना आहे जो दिवस येईल तो सुखात येऊ, चांगला येऊ. सोडा बाकीच, माझं म्हणणं करा ना वाढदिवस तुम्ही साजरा, कोण म्हणतंय नका करू, पण विचार बदला, पद्धती बदला, आनंद व्यक्त करण्याची, कुणाला त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या. जे नको आहे ते टाळा, जे मान्य आहे ते स्वीकारा. शेवटी प्रयोग तुम्हाला करायचा आहे. मी फक्त एक कल्पना मांडली, माझे एक मत.